दानगाव खंडेश्वर पोलीस पेट्रोलिंगवर असताना गोवंशाची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनाचे चेकिंग केलं असता 5 बैलांची क्रूरतेने कोंबून वाहतूक करत असताना पोलिसांना दिसून आलं. या प्रकरणी पोलिसांनी 75,000 रुपये किमतीचे बैल व MH 37T0385 क्रमांकाची गाडी जिची किंमत 55,000 रुपये आहे असा मुद्देमाल नांदगाव खंडेश्वर पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी कारंजा तालुक्यातील मनबा येथे राहणारा 37 वर्षीय शेख सलीमुद्दीन शेख नजीमाद्दीन 19 वर्षीय मोहम्मद शोएब मोहम्मद रफीक या दोघांना अटक केली असून 5A 5B महाराष्ट्र प्राणी संरक्षण प्रतिकायदा 1976 व महाराष्ट्र प्राण्यास क्रूरतेने वागणुकीचे प्रतिकायदा 1960 अन्वये गुन्हा नोंदवला आहे. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.